नमस्कार, आप देख रहे हैं वीकेबी डिजिटल और मैं हूँ काजल। महाराष्ट्र में सत्ता पक्ष और विपक्ष के बीच जारी भेदभाव के आरोपों के बीच समृद्धि महामार्ग में लगातार हो रही दुर्घटनाओं पर भी सवाल उठे हैं। विधानसभा में चर्चा के दौरान नाना पटोले ने सरकार से पूछा कि समृद्धि महामार्ग में रोड सेफ्टी के क्या इंतजाम किए गए हैं। इसके साथ ही नाना पटोले ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस द्वारा समृद्धि महामार्ग का ट्रायल लिए जाने पर भी तंज कसा है। अध्यक्ष महाराज, महत्वपूर्ण प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला। अध्यक्ष महाराज, हा जो एक्सिडेंट झाला होता अध्यक्ष महाराज, याचे मूळ कारण होतं की ते गड्डे फार होते आणि गड्डे चुकवण्याच्या चक्कर मध्ये तो एक्सिडेंट झाला अशा पद्धतीची त्या ठिकाणी वस्तुस्थिती होती। काय महाराष्ट्रातले, कारण की अखरी वाहतुकीचे नियम पाळणं इथपर्यंत ठीक आहे, आपण ही गाडी चालवत असताना मंत्री महोदय गड्डा असेल तर आपण गाडीला थोडस वळण देतोच, कारण या रस्त्याला सगळे गड्डे होती आणि ही महाराष्ट्रातली स्थिती आहे, फक्त त्या रस्त्याची नाही। हा रस्ता आपल्याला हा घटना मोठी झाली त्याच्यामुळे उघडकीस आलंय, महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं राज्यात गड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे, हा एक प्रश्न। आणि दुसरं, समृद्धी मार्ग आपण जो तयार केलेला आहे त्या समृद्धी मार्गावरही आतापर्यंत 6 एक्सिडेंट झाले, अनेकांचा जीव पण त्याच्यात गेला। मग रोड सेफ्टीच्या माध्यमातून जी काही नियमावली आपण तयार करणार आहात, एकीकडे फास्ट रोड केले त्या गाड्या आपल्या जवळ नाहीत, अखेर या एक्सिडेंटचे जे प्रमाण समृद्धी मार्गावर होतात त्या लेवलचे, कारण की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जेव्हा ट्रायल म्हणून त्या रस्त्यावर गेले तर त्यांनी वेगळी गाडी वापरली होती एका कॉन्ट्रॅक्टरची, आपली शासनाची नाही वापरली होती। आणि म्हणून मग यासाठी आपण जेव्हा रोड सेफ्टीचा नियम बनवत असताना या सगळ्या रस्त्यांच्या बाबत, गड्ड्यांच्या रस्त्याच्या बाबत आणि रस्ते केव्हा चांगले करणार ह्या सगळ्या गोष्टीचं या रोड सेफ्टीच्या इश्यूमध्ये येतात, फक्त नियम बनवून होणार नाही। आणि म्हणून समृद्धी मार्गासाठी रोड सेफ्टी आपण काय ठरवणार त्याचं एक या निमित्ताने चर्चा झाली पाहिजे, त्याच्यासाठी सरकारची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये गड्ड्यांमुळे जे एक्सिडेंट वाढलेत त्याच्यावर उपाययोजना सरकार काय करणार, या दोन प्रश्न माझे।